आता बडबड नाही करायची. ज्यावेळेस मी पंढरपूरहून तुळजापूरला चालले होते, त्यावेळेस रस्त्यात आमचे सावडी गावचे सरपंच भाऊसाहेब शेळके भेटले. कुठं बसलेत काय माहिती. सावडी गावचे सरपंच भाऊसाहेब शेळके भेटले आणि मला म्हणाले, गंगूबाई गंगूबाई तू चाललीस कुठे, काय गिरीच आहे गुच्या पत्ता करायची. माझी मी कुठं का जायला, पण असलं बघितल्या ही धोत्रवाली बिघडते ती या, मग ही तर पॅन्टवाला आहे. तर ज्यावेळेस मी पंढरपूरहून तुळजापूरला चाललो होतो, त्यावेळेस रस्त्यात आमचे सरपंच भाऊसाहेब भेटले आणि मला म्हणाले, गंगूबाई गंगूबाई तू चाललीस कुठं. मी विचार केला, हा बिचारा माझ्या ओळखीचा ना पळखीचा, मला गंगूबाई नाव आणि कसं काय बोलवत आहेत. म्हणून मी त्यांच्या जवळ गेले, तर आमचे हे सावडी गावचे सरपंच ते म्हणाले, गंगूबाई तू चाललीस कुठं. माझी मी कुठं जाय ना, काय गरज आहे का उचा पत्ता करायची. पण तरी सुद्धा म्हटलं एवढं प्रेम आणि विचार त्यात सांगितलंच पाहिजे. ते म्हणाले, गंगूबाई तू चाललीस कुठे. मी सांगितलं तुळजापूरला चालले, काय हरकत नाही म्हणलं, तू जाऊ शकते तुळजापूरला. पण आमच्या या सावडी गावामध्ये गेल्या 36 वर्षापासून आम्ही सर्वजण मिळून अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण ज्ञान यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहाने आम्ही सर्वजण एकत्रित येऊन सादर करतो. तिथला तो माऊलींचं दर्शन घ, तीर्थ प्रसाद घेऊन तुझे तू चालली जा. त्यांनी आग्रह केला, विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी इथं आल्यानंतर माऊलींचं दर्शन वगैरे गेलं, तीर्थ प्रसाद घेतला, दरवाज्यातून बाहेर येत्या वेळेस आडवेच उभं राहिले आणि मला नाना प्रकारचे प्रश्न विचारू लागले. गंगूबाई तुझं लग्न होऊन झालं की दिवसात, आता काय गरज आहे का उचा पत्या करायची आता बाकीचे. तरी म्हणले एवढं प्रेमाने विचारतात सांगितलंच पाहिजे. ते म्हणाले, गंगूबाई तुझं लग्न होऊन झालं की दिवस. म्हणलं 7-8 वर्ष होत आली. आता तेवढं विचारून तर माणूस गप असतं नाही. परत म्हणले, गंगूबाई लग्नाला 10 वर्ष झाले. म्हणले तुझा 16 होऊन किती वर्ष झाली, काय गरज आहे का आता 16 जायची. म्हणलं 20-21 वर्ष होत. आता तेवढं विचारून तो माणूस गप असतं नाही. परत म्हणले, गंगूबाई लग्नाला 10 वर्ष झाली, 16-20 वर्ष झाली आणि तुझ्या मुलाचं 12 होऊन कितीक वर्ष झाली. म्हणलं 40-41 वर्ष होऊन गेली. असं म्हटल्यावर ते म्हणाले, गंगूबाई तुझ्या लग्नाला नव्हतो, 16 नव्हतो आणि मुलाच्या बारशालाही नव्हतो. मग तू एक नाव घे. नाव घे म्हणतो नाव घे म्हटल्यावर काही सांगू नये, त्या म्हाताऱ्याचं नावसुद्धा व घ्यावा ना. पण नावीला झाला कपाळावर मांडलेला लाल कुंकवाचा धनी, म्हणून त्यांचं नाव घ्यायची पळी आली. दारात होती तुळशीचा हिरवा गार पाला, दारात होती तुळशीचा हिरवा गार पाला आणि आमच्या बघा या 87 वाल्याला खरू झाली म्हणून बघा आमचे सचिन देशमुख परतून केला. अरे काचेच्या ग्लासामध्ये गुलाबी सर्व, अरे काचेच्या ग्लासामध्ये गुलाबी सरबत आला. आमचे बघा हे बंडो पंत गुरुजी निघाले पंढरपूरला, बाई मला नाही केला. अरे चांदीची सायकल दिला सोन्याच्या तारा, अरे चांदीची सायकल दिला सोन्याच्या तारा आला. आमचे बघा हे चांदीची सायकल तिला सोन्याच्या तारा, अरे चांदीची सायकल तिला सोन्याच्या तारा आणि आमचे बघा हे महेंद्र एकाड बसले सायकलवर मी घालते पदरा. अरे काय चमकता है तारा धरती पे चमकता हिरा, चमकता है तारा धरती पे चमकता है हिरा. आमच्या बघाया मोहन देशमुख देशमुख पेक्षा ठेवलेला लई बरा. अरे मुंबईला पल्ला भाऊ नदीला आला लोंडा, अरे मुंबईला पल्ला भाऊ नदीला आला लोंडा. बापाने दिला हुंडा, बाबाने घेतला बाणी, बाणी मामाने घेतला आहे. आणि कसं जरी असलं तरी बघा आमचं त्या म्हाताऱ्यासाठी सोडलं मी आहे. बघा मग ठाकूर सचिव कळलं नाव किती घेतली.
म्हाताऱ्याला वाटत असेल बरं झालं कसं का झालं आजच्या दिवस छान सगळा बोलायचं सासन त्याचा असं.